या घाड़ी मिलावा का वार्षिक विभाग में किया गया आयोजन। इस मौके पर शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गट, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी, कांग्रेस आम आदमी पार्टी व अन्य पक्ष के नेता मौजूद होकर थाने लोकसभा के उम्मीदवार राजन बिचारे को तीसरी बार सांसद बनाने के लिए विशेष राजनीतिक पहलू पर चर्चा की गई। इस मौके पर नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विठल मोरे ने व जिला संगठक रंजना सिंत्रे, उप जिला संगठक अतुल कुलकर्णी ने थाने लोकसभा के उम्मीदवार राजन बिचारे का स्वागत किया। इस मौके पर कांग्रेस के जिला अध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादी कांग्रेस व कांग्रेस शरद पवार गट के जिला अध्यक्ष चंद्रकांत पाटिल, आम आदमी पार्टी के नेता का भी स्वागत किया गया। इस मौके पर थाने लोकसभा के उम्मीदवार राजन बिचारे ने कहा कि तीसरी बार भी सांसद बनना मुमकिन है क्योंकि हमें जनता पर विश्वास है और महाअघाड़ी हमारे साथ है। उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही। आज जी परिस्थिती आहे 19 जून 1966 आहे, तो शिवसेनेचा स्थापना दिन। त्यावेळेला कोणी नगरसेवक नव्हतं, खासदार नव्हतं, आमदार नव्हतं, महामंडळ नव्हतं, कोण नेता नव्हतं। तीच परिस्थिती आज आहे। तुम्हाला जर थांबायचं तर थांबा, इथं जायचं असेल तर बिंदास तुम्ही जाऊ शकता, मला काही राहत नाही। त्या परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते उभे राहिले। उद्धव साहेबांनी जर तुम्हाला माझ्यावर थांबायचं असेल तर एकच तुम्हाला सूत्र सांगतो, संकटाला संधीमध्ये आपण परिवर्तन करूया, ही हिंमत बाळगा आणि आपण हे परिवर्तन करून दाखवू। म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली की ठाण्यासारख्या लोकसभा त्या देशातला 24,70,000 मतदार संख्या असलेला आज सर्व मला वाटतं हे आपल्या या नवी मुंबईमधली इंडिया आघाडीची ही पहिली मीटिंग आहे। उद्यापासून मला वाटतं या नवी मुंबई शहरामध्ये जवळजवळ 24 ठिकाणी या ठिकाणी मीटिंग होणार आहे आणि दररोजच्या मीटिंग्स आहेत। मग ते बेलापूर मतदारसंघ असेल, त्यानंतर ऐरोली मतदारसंघ असेल आणि सर्व इंडिया आघाडीचे सर्व अध्यक्ष असतील, सर्व कार्यकर्ते असतील, युवक काँग्रेस असेल, युवा सर्व मंडळी असेल, हे कधीपासून कामाला लागलेले। मग अशी या ठिकाणी उल्लेख केला की या ठिकाणी ही जी लढाई आहे ही राजन विचारेची नाही, पवार साहेबांची नाही आहे, ही उद्धव साहेबांची नाही आहे, ही राहुल गांधींची नाही, ही लढाई आहे आपल्या सर्वांची आहे आणि शेवटची लढाई आहे। त्यामुळे आपल्याला ह्या निवडणुकीकडे मगाशी सांगितलं की प्रत्येकाने उमेदवार राजन विचार आहे असं धरून या ठिकाणी कामाला लागायचं आहे। मी खास करून ज्यावेळेला मी 2014 या ठाणे लोकसभेचा खासदारासाठी उभा राहिलो, माझ्यासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे कौशिक साहेब आहेत, इथे आमचे अण्णा आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सर्व पक्षाचे लोक 2014 मला जो निवडून दिला, मला फक्त एकटा शिवसेनेने किंवा बीजेपीने नाही निवडून दिलं, मला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याने 2014 मी नवी मुंबईमध्ये मी जरी 4 वेळा नगरसेवक होतो 20 वर्ष आणि त्यानंतर मी महापौर होतो, आमदार होतो आणि त्यानंतर या नवी मुंबई शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यावेळेची 2014 परिस्थिती काय होती। परंतु जसं त्यावेळेला एकत्र ही सर्व मंडळी झाली होती तसंच आज इंडिया आघाडी म्हणून याच अन्यायाच्या विरोधामध्ये आज सर्व आपण एकत्र झालेलो आहोत। त्या ठिकाणी दिवस रात्र म्हणजे मला नवी मुंबईकडे बघायला या लोकांनी हेच दिलं नाही, आमचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, आमचे सर्व काँग्रेसचे मंडळी, त्यावेळेस तर आपली अलायन्स नव्हती, परंतु या धनशक्तीच्या विरोधामध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यावेळेला ही मंडळी सर्व माझ्या पाठीशी होती। म्हणून 2014 राजन विचारे त्यावेळेला हायेस्ट मताने निवडून आलो, जो 3.5 लाखाचं लीड त्यावेळेला मला मिळालं आणि आज तीच मंडळी
आज माझ्याबरोबर आहे. मी ज्या मंडळींच्यामुळे मी 2014 त्या ठिकाणी निवडून आलो तीच मंडळी आज माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे मला घाबरण्याचं काही कारण नाही आणि तुम्हाला पण घाबरण्याचं काही कारण नाही. या 10 वर्षामध्ये तुमच्या खासदारांनी काय काय कामं केली आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं दिवसाचं मी कुठे गेलो काय काम केलं हे प्रगती पुस्तक त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी करत असतो आणि मला वाटतं ते सर्वजण आपण बघत असत. आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला करोनाच्या काळामध्ये या मंडळींनी जी काही कामं केली आहेत आणि तीच आठवण सर्व जाती धर्माची लोक आपल्या पाठीमागे व्हायचं कारण एकच आहे की आज ती त्यांनी आठवण दिली होती की या पडत्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल देशाची परिस्थिती कशा पद्धतीने झाली होती. आज तुम्ही बघितलं असेल युपी सारख्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी बॉड्या नदी गंगेमध्ये फेकत होते आणि अशा वेळेला या महाराष्ट्रामधून आपल्या सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण उत्तर भारतीय असेल प्रत्येक ज्यामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण ट्रेन ठेवले होते आणि ते आपण फ्री ऑफ चार्ज सरकार त्याच्या पैसे भरत होते आणि प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मग युपी असेल, कलकत्ता असेल किंवा या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये जाण्यासाठी त्यावेळेला ट्रेन त्या सरकारच्या माध्यमातून त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेला आपण केलं आणि ती जाण आज सर्व लोकांना आहेत. म्हणून ही सर्व मंडळी आपल्या बरोबर आहेत. मी एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ज्या ठाण्यामध्ये जी गद्दारी झाली, जी महाराष्ट्रात जी गद्दारी झाली, त्या गद्दाराचा नेता ज्या ठाण्यामध्ये राहतो त्या ठाण्यामधून मी येतो आणि तुम्हाला माहिती असेल की पूर्वीची संघटना आणि आताची संघटना ही संघटना आमच्याकडे घाण निघून गेल्यानंतर आता सर्व सामान्य कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते आज त्याची फौज या संबंध शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल जे निष्ठावंत आहेत ते राहिले, जे कॉन्ट्रॅक्टर होते ते निघून गेले आणि आज तुम्हाला माहिती असेल हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतायत. आज तुम्ही ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मी निवडून आलोय, मला वाटतं गेल्या वेळेला महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची आघाडी घेणारा खासदार हा तुमचा होता आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात हायेस्ट लीड या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मला त्यावेळेला 4,12,000 लीड त्यावेळेला मिळालं, हे सर्व तुमच्यामुळे मिळालं. आज तुम्ही बघितलं असेल गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकार असेल, यांच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आता यांचं मिंदे सरकार असेल, या सरकारच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल जी जी काही आश्वासनं दिली होती ते आश्वासनं न पाळता आज कित्येक उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले. आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल तरुण पोरं आज या ठिकाणी आहेत, आपल्याकडचे उद्योगधंदे तिकडे घेऊन गेले. बुलेट ट्रेनची 3 ते 4 स्टेशन आपल्या महाराष्ट्रात आहे परंतु 8 स्टेशन गुजरातमध्ये आहेत, परंतु त्यासाठी त्या संबंध बुलेट ट्रेनसाठी आपल्या जनतेच्या खिशातून संबंध हे पैसे आपल्याकडून त्या लोकांनी वसूल केले आणि असं असताना आज तुम्ही जर बघितलं असेल आज दिघासारखं स्टेशन आपण त्या ठिकाणी 10 वर्षामध्ये एक स्टेशन बनवणं साधी गोष्ट नसते साहेब, 10 वर्षामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करून ते स्टेशन त्या ठिकाणी निर्माण केलं, ही 100 वर्षाची आठवण त्या ठिकाणी असणार आहे की आपला एक खासदार ज्याने हे स्टेशन तिथे दिघा स्टेशन त्या ठिकाणी निर्माण केलं. भरपूर अडचणी आल्या होत्या ज्यावेळेला याचं जेव्हा भूमिपूजन झालं त्यानंतर 2 वर्ष काम बंद होतं आणि त्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी दिघा स्टेशनचं काम पूर्ण होऊन जवळजवळ 6 महिने झाले होते, परंतु मुद्दामून राजन विचारेला हे क्रेडिट जाईल, खासदारालाही क्रेडिट जाईल म्हणून त्याचा जे त्याचा लोकार्पण होता ते करत नव्हते, परंतु आपण आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यानंतर मग त्याला जाग आली आणि मग त्यांच्या लाजेखातीर त्या दिघा स्टेशनचं त्या ठिकाणी आपण लोकार्पण त्या ठिकाणी केलं. सेम तसं तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी मेट्रोचं काम पूर्ण होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं परंतु यांना वेळ मिळत नव्हता आणि त्यावेळेस सुद्धा
आमचे जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यानंतर मग त्यांना लाज वाटली आणि मग ती मेट्रो त्यांनी असंच उद्घाटन न करता लोकार्पण त्या ठिकाणी केलं. आज तुम्ही बघितलं असेल या नवमुंबई शहरामध्ये भूमिपुत्र या ठिकाणी राहतात, त्यांची स्वतःच्या जागा त्यांनी नाममात्र दराने त्या ठिकाणी दिल्या. आणि आज तुम्ही बघितलं असेल त्या भूमिपुत्रांचे जी जी काही आश्वासने दिली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही. आणि तुम्ही बघितलं असेल त्या भूमिपुत्रांचे प्रश्न घेऊन सुद्धा आपण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे. परंतु आता ज्या सरकारने त्या जी मेरे ख्याल से इंडिया गाडी का एक उमेदवार करके मैं आज ये इलेक्शन लड़ रहा हूँ और सभी जो कार्यकर्ता है सभी पदाधिकारी है वो सब लोग जी जान से यहाँ पे जुटे हुए हैं और इस इंडिया गाड़ी के माध्यम से मेरे को विश्वास है कि ये टाइम पे तीसरी बार इस थाने लोकसभा का खासदार करके मेरे को काम करने का मौका मिलेगा. साहब पंकज विनोद सिंह की रिपोर्ट आवाज़ टुडे नवी मुंबई.